सारथ पंचदशी अध्याय दुसरा पंचमहाभूत विवेक श्री गणेशाय नमः श्री सरस्वतीयै नमः श्री सद्गुरु चरणपद कमला अरविंदाभ्यां नमः जग उत्पन्न पूर्वी जगास कारणीभूत जे सद्रुप अद्वितीय ब्रह्म श्रुतीत सांगितले आहे ते वाणीस व वा मनास अगोचर असल्यामुळे त्याचा साक्षात बोध होणे अशक्य आहे ह्याकरिता त्यास उपाधीभूत जी पंचभूते त्यांचे विवेचन केले असता अधिष्ठानाचा बोध चांगला होईल म्हणून आम्ही पंचभूताचे येथे विवेचन करून दाखवितो शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंचभूतांचे गुण आहेत यांचा क्रम असा की आकाशाचा गुण केवळ शब्द मात्र वायूचे शब्द आणि स्पर्श अग्नीचे शब्द स्पर्श आणि रूप आपाचे शब्द स्पर्श रूप आणि रस आणि पृथ्वीचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध याप्रमाणे समजावे आकाशाचा जो गुण शब्द म्हणून सांगितला तो प्रतिध्वनी रूप समजावा वायूमधील शब्द सो 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 असा जो होतो तो, तो समजावा त्याचा स्पर्श अनुष्ण असतो भूक भुक असा होणारा ध्वनी स्पर्श आणि प्रभारूप जलाचे ठाई बुलबुल ध्वनी स्पर्श शुक्ल रूप आणि माधुर्य रस भूमीचे ठाई कडकडा शब्द कठीण स्पर्श निळे हिरवे इत्यादी रूप मधुर आम्लादिक रस आणि चांगला आणि वाईट असे दोन गंध ह्याप्रमाणे आकाशापासून पृथ्वीपर्यंत त्या त्या भूतांचे गुण समजावे आता ह्या पंचभूतांची कार्ये सांगतो श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये होत ह्या इंद्रियांची स्थाने छिद्रे होत शब्द जे वर सांगितलेले पंचभूतांचे गुण ते ह्या श्रोत्राधिक इंद्रियाचे क्रमे करुण विषय होत ही इंद्रिये अतिशय सूक्ष्म असल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचे अनुमान कार्यावरून करावयाचे ही बहुत करुण बहिर्मुख आहेत केव्हा केव्हा या इंद्रियांस शरीराच्या आतील विषयही गोचर होतात कान झाले कान झाकले असता प्राणवायू आणि जठराग्नीतील होणारा शब्द ऐकू येतो जलपान व अन्न भक्षण करताना येतात डोळे झाकले असता आतील अंधकार दृष्टीस पडतो आणि ढेकर दिला असता रस आणि गंध या दोन्ही विषयांचा अनुभव येतो हे ज्ञानेंद्रियांचे विवेचन झाले आता कर्मेंद्रिय सांगतो बोलणे देणे घेणे चालणे विसर्जन करणे आणि आनंद ह्या पाच कर्में क्रिया कर्मेंद्रियांच्या आहेत। कृषी वाणिज्य सेवा इत्यादी कर्माचा अंतर्भाव या पाच क्रियातच होतो ह्या क्रिया वाचा पाद पाणी वायू आणि उपस्थित या पाच इंद्रियांपासून क्रमे करून उत्पन्न होतात मुख कर चरण गुद शिष्ण ही वागादी क्रमे करून स्थाने होत मन हे या दहा इंद्रियांचा राजा आहे हे हृदय कमलात वास करीते यासच अंतःकरण असे म्हणतात कारण इंद्रियांचा इंद्रियांच्या साह्या वाचून बाह्य विषयावर याला स्वतंत्रतेने जाता येत नाही इंद्रिये विषयावर गेली असता हे मन गुण गुणदोषाचा विचार करते सत्व रज आणि तम असे मनाचे तीन गुण आहेत त्यांच्या योगाने हे वारंवार विकार पावते वैराग्य क्षमा औदार्य इत्यादी प्रकार सत्वगुणाचे आहेत काम क्रोध लोभ यत्न इत्यादी प्रकार रजोगुणाचे आहेत आळस भ्रांती तंद्रा इत्यादी विकार तमोगुणाचे आहेत सात्विक मनोविकारापासून पुण्यनिष्पत्ती होते राजसापासून पापनिष्पत्ती होते तामसापासून काहीच न होता व्यर्थ आयुष्याचा क्षय मात्र होतो येथे मी मी म्हणणारा करता असे समजावे प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या शब्द गुणांनी युक्त असे घटादी पदार्थ पंचभूतांचे बनलेले आहेत हे उघड आहे परंतु इंद्रिये देखील पंचभूतांचीच बनली आहेत असे कशावरून समजावे अशी शंका कोणी घेऊ नये अन्नमयम ही सोमनमन प्राण इत्यादी व अनुमानावरून त्यांचे भौतिकत्व सिद्ध होते अकरा शास्त्र व युक्तीवरून जेवढे म्हणून त्याचा बोध सदैव आसीत या श्रुतीतील इदम पदाने केला जातो वरील श्रुतीचा अभिप्राय असा की हे सर्व जगसृष्टीपूर्वी काही नसून एकच अद्वितीय सद्रूप होते तेव्हा नामरूपे मुळीच नव्हती असे अरुणाचा पुत्र उद्दालक याचे वचन आहे एकम ऐव अद्वितीयम ह्या तीन पदांनी ब्रह्माचे ठाई येऊ पाहणाऱ्या भेदत्रयाचे निरसन केले ते भेद स्वगत स्वजातीय आणि विजातीय असे तीन प्रकारचे आहेत ह्यास उदाहरणार्थ एक वृक्ष घेऊन त्यांना हे तीन भेद कसे होतात ते आम्ही दाखवितो वृक्षाची पाने व पुष्पे ह्यापासून होणारा जो भेद तो स्वगत भेद होय दोन निरनिराळ्या वृक्षांमधील जो भेद भेद तो सजातीय आणि दगड माती आणि वृक्ष ह्यामधील जो भेद तो विजातीय समजावा हे तीन भेद सद्वस्तूचे ठाई मुळीच संभवत नाहीत असे दाखविण्याकरिता ऐक्य अवधारणा आणि द्वैत प्रतिषेध हे तीन अथ दाखविणाऱ्या तीन पदांनी श्रुतीने वरील भेदत्रयाचे निवारण केले ते असे की सद्वस्तूला अवयवांची शंका मुळीच नसल्यामुळे स्वगत भेद संभवत नाही नामरूपे त्याचे अंश आहेत असे कोणी म्हणेल तर सृष्टीपूर्वी त्यांचा उद्भवच नव्हता नामरूपे उद्भवने ह्यालाच सृष्टी म्हणतात म्हणून सृष्टीच्या पूर्वी त्या नामरूपांचा उद्भव मुळीच नव्हता हे उघड आहे यास्तव नामरूप हे सद्वस्तूचे अंश हे संभवत नाही तस्मात सद्वस्तू निरंश असल्यामुळे स्वगतभेद शून्य आहे हे सिद्ध झाले स्वगतभेदाप्रमाणेच सजातीय भेद ही सद्वस्तूचे ठाई ठरू शकत नाही कारण सजातीय भेदाला दुसरी एक सदवस्तू पाहिजे पण ती तर कोठे दिसत नाही येथे कोणी अशी शंका घेतील की घटसत्ता पटसत्ता असे सदवस्तूचे भेद अनेक दृष्टीस पडतात परंतु हे भेद घटाकाश मठाकाश इत्यादी आकाशभेदाप्रमाणे केवळ औषाधिक आहेत वस्तुतः नव्हेद ह्याकरिता नामरूपसंबंधी भेदा वाचून सदवस्तूस वास्तविक सजातीय भेद नाही असे सिद्ध झाले आता तिसरा विजातीय भेद तो सद्वस्तुस नाही असे सांगण्याची मुळीच जरुरी नाही कारण सताला विजातीय काय ते असत ते आहे असे मुळीच संभव नाही ह्याप्रमाणे एकम ऐव आणि अद्वितीय या तीन पदांचा अर्थ झाला था परंतु कित्येक लोक भांबावून ह्या श्रुतीचा अर्थ उलट करीतात ते म्हणतात की सृष्टीपूर्वी काहीच नव्हते ज्याप्रमाणे समुद्रात बुडालेल्या मनुष्याचे डोळे भांबावून जातात त्याप्रमाणे ह्या मूढ लोकांची बुद्धी अखंड एक रसाचे श्रवण करून तिला आधार काहीच न सापडल्यामुळे भांबावून जाते हा अद्वैत विषयच तसा आहे सगुण ब्रह्माचे ध्यान करणारे योगी निर्विकल्प समाधीत भांबावून जातात असे गौडाचार्यांनीही सांगितले आहे त्यांच्या असे सांगितले आहे की हा योगाख्य समाधी सगुण योग्यांना मोठा जातो ज्याप्रमाणे निर्जन अरण्यात मुले त्याप्रमाणे निर्विकल्प समाधीत वस्तुत भय नसूनही योगी घाबरतात हे शुष्क तर्कपटू जे माध्यमिक ते अर्चित्य ब्रह्मस्वरूपी भांभावून जातात असे आचार्यांनीही म्हटले आहे याविषयी आचार्यांनी असे म्हटले आहे की हे तमोगुणी बौद्ध मूर्खपणाने श्रुतीचा अनादर करून केवळ अनुमानाच्या दृष्टीने शून्यत्व प्रतिपादन करतात या शून्य वाद्यास आम्ही असे पुसतो की सृष्टीपूर्वी शून्य होते असे जे तू म्हणतोस ते काय शून्य सद्रूप आहे की ते सत्तेने युक्त आहे या दोन्ही गोष्टी शून्यास संभवत नाहीत सूर्य तमाने युक्तही नाही व तमाचा केलेलाही नाही प्रकाश तमाप्रमाणे सत्ता आणि शून्य ही एकमेकांची विरोधी आहेत तेव्हा शून्य होते असे कसे म्हणता येईल आता तू असे कदाचित म्हणशील की सद्रुप ब्रह्माचे ठाई आकाशादी पंचभूताला जशी मायेने नामरूपे कल्पिली आहेत तर ते आम्हाला इष्टच आहे सतालाही नाम रूपे कल्पिली अशी जर शंका घेशील तर ती मात्र अगदी बरोबर नाही कारण स्वतःला नामरूपे कल्पिली असे तू म्हणतोस आम्ही असे विचारतो की ती नामरूपे कशावर कल्पिली काय सतावर की असतावर की जगावर पहिला पक्ष मुळीच संभवत नाही कारण कल्पना जी करायची ती एका पदार्थावर दुसऱ्या पदार्थाची केली पाहिजे म्हणून स्वतःवर स्वतःचीच कल्पना म्हणणे योग्य नव्हे असतावर मुळीच संभवत नाही तिसरा पक्षही तसाच खंडित होतो कारण सतापासून उत्पन्न झालेले जग सन्नाम रूप कल्पनेच अधिष्ठान कसे होईल असतच होते असे म्हणण्यास जसा व्यारुती दोष येतो तसा सत होते अशा वाक्यातही एक दोष आमचे प्रतिपक्षी कदाचित आणतील तो हा की सत होणे ह्या दोन शब्दांच्या अर्थामध्ये भेद असेल तर अद्वैत हानी होते आणि अभेद असेल तर पुनरुक्तीचा दोष येतो या पूर्व पक्षावर आमचे असे उत्तर आहे की वरील अर्थामध्ये अभेदच घेतला पाहिजे असा अर्थ केला असता जो पुनरुप्तीचा दोष तुम्ही आणू पाहता तो येऊ शकत नाही कारण अशा प्रकारचे प्रयोग लोक रूढित असून ते दोषास पात्र होत नाहीत जसे तो कर्तव्य करीतो तो बोलणे बोलतो धैर्याचे धारण असे म्हणण्याचा परिपाठ आहे व वा अशी वाक्य ऐकण्याचा ज्याच्या कानाचा संस्कार आहे त्या प्रतच श्रुतीने हे वाक्य सांगितले ह्या वाक्यावर आणखी एक शंका अशी आहे की अद्वितीय सद्रूप ब्रह्माला काल परिच्छेद कालपरिच्छेदमुळेच नसून आसीत ह्या भूतकालिक क्रियापदाचा प्रयोग कसा केला तर ह्याच वर आमचे असे म्हणणे म्हणणे आहे की ब्रह्माला जरी काल परिच्छेद नाही तरी भूतादि कालाचा संस्कार ज्याच्या मनास झाला आहे अशा शिष्याप्रत श्रुतीने असे सांगितले याच करिता येथे द्वैताविषयी अतिशंका घेण्याचे कारण नाही शंका घेणे किंवा तिचा परिहार करणे झाल्यास द्वैत भाषेचाच उपयोग केला पाहिजे अद्वैत भाषेने शंकाही घेता येत नाही व तिचा परिहारही करता येत नाही अद्वैत दशे ब्रह्म ब्रह्मतत्वाचे वर्णन श्रुतीमध्ये असे केले आहे की ते निश्चल व गंभीर असून तेथे तेज नाही तेथे तम नाही जे वाणीने सांगता येत नाही असे काही एक अनिर्वचनीय अव्यक्त बाकी राहते ते आता अशी एक शंका आहे की भुग्याधिक चार भूते परमाणूंची बनली असल्यामुळे ती नाशवंत व खोटी असे कदाचित मानता येईल पण आकाशाचे मिथ्यत्व बुद्धीत कसे ठसावे असे उत्तर आहे की सर्व जग एक, एक सारून निवळ आकाश जसे तुझ्या बुद्धीत शिरले आकाशही एक एक सारून केवळ सद्रूप पहा म्हणजे झाले म्हणजेच ते बुद्धीत आपोआप ठेल जगद्रहित आकाश प्रत्यक्ष दिसते असे जर म्हणावे तर प्रकाश व तम ह्या खेरीज आकाश कोठे दिसते शिवाय आकाश दिसते शिवाय आकाश दिसते म्हणण्याने आम्हावर शंका घेणाऱ्याचा मतास विरोध येतो कारण त्यांच्या मते आकाश प्रत्यक्ष नाही परंतु आमची सद्वस्तू तशी नाही ती आमच्या अनुभवास स्पष्टपणे येते तुष्णी स्थितीमध्ये तिचा अनुभव स्पष्ट येतो शून्याची शंका येईल तर येथे शून्य बुद्धीही नाही सद्बुद्धी तरी कोठे असते अशी कोणी शंका घेईल तर आहे असे आम्ही तरी कोठे म्हणतो तुष्णी स्थितीत सदबुद्धी नाही पण मनाच्या अभावाचा साक्षी स्वयंप्रकाश असल्यामुळे सद्रूप पाहणे हे मनुष्यास अगदी सोपे आहे मनाच्या सर्व कल्पना नाहीशा झाल्या असता जसा साक्षी निराकुल राहतो तसेच मायेचा विस्तार होण्यापूर्वी सद्रूप शांत असते आता मायेचे लक्षण कसे काय आहे याचा विचार करू या सद्वस्तूची शक्ती माया ही स्वतः नित्यत्व असून केवळ अग्निशक्तीप्रमाणे प्रमाणे आहे म्हणजे कार्यावरून समजण्याजोगी आहे आणि शक्ती म्हटली म्हणजे कार्यापूर्वी कधीही समजावायची नाही ज्याप्रमाणे वन्ही आणि वन्हीची शक्ती ही दोनही एकच होऊ शकत नाहीत त्याप्रमाणे सद्वस्तू आणि तिची शक्ती दोनही एकच होऊ शकणार नाहीत आता ही शक्ती सतापासून निराळी जर म्हणावी तर तिचे रूप कोणते तिचे रूप शून्य जर म्हणावे तर शून्य हे माया कार्य आहे असे पूर्वीच सांगितले आहे तेव्हा शून्य ही नव्हे व ती सद्वस्तू भिन्नही म्हणता येत नाही व अभिन्न ही म्हणता येत नाही तस्मात ती अनिर्वचनीय आहे असेच म्हटले पाहिजे याविषयी श्रुती शुरु, प्रमाण असे आहे की सृष्टीपूर्वी सतही नव्हते व असतही नव्हते केवळ तम मात्र होते तम होते या वाक्यात तमास स्वतः अस्तित्व आहे असे समजू नये केवळ सत, सताचा योग मात्र आहे याकरिता शून्याप्रमाणे मायेलाही द्वितीयत्व गणता येत नाही साधारण व्यवहारातही वस्तुशक्तीची गणना वस्तूहून पृथक केली जात नाही एखाद्या चैत्र नावाच्या मनुष्याच्या चाकरीबद्दल पगार नमूद करणे झाल्यास तो त्यांच्या तो त्याच्या नावावर मात्र घालतात त्याच्या शक्तीची गणना पृथक केली जात नाही आता ह्याच वर अशी एक शंका आहे की शक्तीच्या प्रमाणावर वेतनांचे प्रमाण असते म्हणजे शक्ती, शक्ती जसजशी कमी जास्त असते तसतसे वेतनही कमी जास्त मिळते पण ही शंका बरोबर नाही वेतनाचे प्रमाण शक्तीच्या प्रमाणावर नसून तिच्या कार्याच्या प्रमाणावर आहे योद्धा केवळ शूर असून उपयोगी नाही किंवा शेतकरी केवळ शरीराने बळकट असून फळ नाही ते आपापली चाकरी बजावतील तरच त्यास वेतन मिळेल तस्मात शक्ती मात्राची गणना शक्तापासून पृथक करता येत नाही इतके सिद्ध झाले शक्ती कार्याची गणना पृथक होऊ शकेल पण ते मुळीच मिथ्या आहे याकरिता ब्रह्माचे ठाई द्वैताचा संभव मुळीच नाही हे सिद्ध झाले ब्रह्माची शक्ती ब्रह्मास सर्वत्र न ब्रमा ती केवळ एक देशी मात्र आहे ज्याप्रमाणे घट होण्याची शक्ती चिकन मातीत मात्र असते माया ही ब्रह्मावर एक देशी व्याप्त आहे ऐतद्विषयी पुढील श्रुती प्रमाण आहे ह्या परमेश्वराचा एक पाद सर्व भूताला व्यापून स्वतः त्रिपाद होत साता स्वयंप्रकाश होऊन राहतो ह्याविषयी गीतेतही प्रमाण आहे भगवंतांनी अर्जुनास असे सांगितले आहे की मी ह्या सर्व जगास माझ्या एका अंशाने व्यापून राहिलो आहे सर्व विश्व व्यापून परमेश्वर दशांगुळे उरला अशीही एक श्रुती आहे विकार वर्तीच असे एक व्यासाचे सूत्र आहे त्याचाही अभिप्राय हाच आहे निरंश ब्रह्माला अंश कसा अशी शंका येईल तर तिचे समाधान असे की निरंशावर अंशाचा आरोप ठेवून माया ब्रह्माला सर्वत्र व्यापते किंवा अंशतः व्यापते असे विचारणारा उद्देशून त्याचे समाधान करण्याकरिता श्रुतीचे असे वचन आहे सद्वस्तूचा आश्रय करून असणारी शक्ती सद्वस्तूच्या अठाई नाना प्रकारच्या विकाराची कल्पना करीते ज्याप्रमाणे भिंतीवर काढलेले चित्रात नाना प्रकारचे वर्ण भासतात सद्वस्तूवरील पहिला विकार आकाश होय त्याचे मुख्य स्वरूप अवकाश आकाश आहे या आहे या वाक्यावरून आहे पणा आकाशाचे ठाई व्यापून आहे असे होते आकाश आहे ह्या वाक्यावरून आहे पणा आकाशाचे ठाई व्यापून आहे असे होते आहेपणा तर अवकाश नाही केवळ अस्तित्वाचा एकच स्वभाव आहे परंतु आकाशाचे ठाई एक आहे एक आहेपणा व दुसरा अवकाश असे दोन स्वभाव आहेत अथवा आकाशाचा गुण प्रतिध्वनी हा आहे तो सद्वस्तूचे ठाई दिसत नाही परंतु आकाशाचे ठाई आहेपणा आणि प्रतिध्वनी असे दोन आहेत म्हणून सत एक स्वभाव आणि आकाश द्विस्वभाव आहे असे अर्थातच सिद्ध झाले शंका आहे की आकाश हे सद्वस्तूचे कार्य असून आकाशाची सत्ता असे म्हणण्याचा जो परिपाठ आहे त्याचवरून सत्ता हा आकाशाचा धर्म आहे असे होते तर हे विपरीत कसे तर ह्याच वर आमचे असे समाधान आहे की जी शक्ती आकाशाची कल्पना करीते तीच शक्ती सत्ता आणि आकाश या दोहोंचा अभेद कल्पून धर्माचा धर्मी आणि धर्मीचा धर्म करीते वास्तविक पाहता सत्तेचे आकाश असा व्यवहार असावा तो नसून आकाशाची सत्ता असा व्यवहार साधारण लोकात व विद्वान लोकात आढळतो हाही मायेचाच खेळ आहे पदार्थ जसाचा तसा भासला असता ते सत्यज्ञान होय आणि जशाचा तसा न भासता अन्यथा भासतो त्यासच भ्रम असे म्हणतात ह्याप्रमाणे करण्यापूर्वी जे सद्रूप ब्रह्म भ्रांतीने गगनादिकांच्या रूपाने भासते तेच श्रुत्यर्थ विचार झाल्यानंतर त्याचा गगनादि भाव जाऊन पूर्ववत ब्रह्मच भासू लागते याच करिता आदी आकाशाचे विवेचन करावे आकाश आणि सत हे दोन शब्द जसे एकमेकांपासून भिन्न आहेत तसेच आकाश बुद्धी आणि सद्बुद्धी या दोनही एकमेकांपासून भिन्न आहेत कारण पूर्वी बाह्यवादिक भूतांची ठाई जशी सत्ता व्यापून आहे तसे आकाश नाही म्हणून आकाशापासून सत्ता भिन्न आहे हे सिद्ध झाले आता सदवस्तूची व्याप्ती अधिक असल्यामुळे त्याला धर्मित्व येते आणि आकाशाची कमी असल्यामुळे त्याला धर्मत्व येते बुद्धीने आकाशापासून सत्ता निराळी केली असता आकाशाचे स्वरूप काय राहते हे सांगता येणे अशक्य आहे कोणी म्हणेल की ते अवकाशात्मक आहे होय पण ते सत्तापासून भिन्न असल्यावर असतच असले पाहिजे तसे न म्हटल्यास व्याहृती दोष येतो वास्तविक नसणारे जग भासते वास्तविक नसणारे जग भासते कसे अशी शंका घेण्याचे कारण नाही असे भासणे हे मायेचे भूषणच आहे स्वप्नात हत्ती घोडे भासतात म्हणून ते खरे काय जे नसून भासते त्यासच मिथ्या म्हणतात जाती व्यक्ती देही देह गुण आणि द्रव्य ही जशी एकमेकांपासून पृथक आहेत तशीच सत्ता आणि आकाश ही एकमेकांपासून भिन्न आहेत यात नवलते काय हे मात्र खरे आहे की हा भेद जरी समजला तरी तो चांगला चित्तात ठसत नाही ह्याच कारणे दोन आहेत एक चित्ताचे अनैकाग्र दुसरे संशय यापैकी कोणचे कारण आहे याचा विचार करावा अनैकाग्र असेल तर ध्यानाने एकाग्रता करावी आणि संशय असेल तर प्रमाण व युक्ती लढवून चांगले विवेचन करावे म्हणजे वर सांगितलेला भेद चित्तात चांगला ठसेल ध्यान प्रमाण आणि युक्ती यांच्या योगाने आकाश आणि सत्ता या दोहोतील भेद एकदा मनात ठसल्यावर पुन्हा आकाश सत्य व सद्वस्तू पोकळ असे कधीही वाटणार नाही तत्ववेत्त्याला आकाश ही अगदी निस्तत्व आणि सद्वस्तु ओत प्रोत दाट भरलेली अशी भासते हे ज्ञान एकदा दृढ झाले असता आकाशाला खरे म्हणणार्यास व ज्याला सद्रुपाची व्यापकता समजली नाही अशा मनुष्यास पाहून तत्ववेत्त्याला मोठे आश्चर्य वाटेल वाटते याप्रमाणे आकाशाचे मिथ्यात्व आणि सद्वस्तूचे सत्यत्व चांगले ठसल्यावर ह्याच न्यायाने वाह्यवाधिक भूतांपासून सद्वस्तूची निवड करावी सद्वस्तूच्या एकदेशी माया मायेच्या एकदेशी आकाश व आकाशाच्या एकदेशी वायू कल्पलेला आहे शोष स्पर्श गती आणि वेग हे वायूचे धर्म आहेत सत्ता माया आणि आकाश या तिहींचे जे तीन स्वभाव तेही वायुगतच आहेत वायू आहे अशा व्यवहारास जो हेतू भूत तो वायूतील सत्ता धर्म समजावा आणि सत्तेपासून वायू पृथक केला असता जे त्याचे निसत्व रूप राहते तो माया आणि वायूतील जो ध्वनी तो आकाशधर्म समजावा पूर्वी असे सांगितले की स्वतःची जशी सर्वत्र अनुवृत्ती आहे तशी आकाशाची नाही पण आता आकाशाची व्याप्ती वायूमध्ये दाखविता तेव्हा पूर्वोत्तर विरोध येतो अशी कोणी शंका घेईल तर त्याचे समाधान हेच की पूर्वी आम्ही जी व्याप्ती निवारली ती अवकाश लक्षण स्वरूपाची आणि आता जी आम्ही सांगतो आहोत ती केवळ शब्द रूप धर्माची म्हणून पूर्वोत्तर विरोध येत नाही ह्याचवरही असा एक पूर्व आहे की वायूतून सत्ता निराळी काढली असता बाकी राहिलेले वायूचे रूप निस्तत्व जसे आहे तसेच अव्यक्त मायेपासून ते भिन्न असल्यामुळे त्यास माया ही म्हणता येत नाही तर ह्याचवर आमचे असे समाधान आहे की माया ही अव्यक्तच असली पाहिजे असे काही नाही निस्तत्व रूप हेच मायेचे रूप ते असले म्हणजे झाले माया व्यक्त असो किंवा अव्यक्त असो त्या दोहोलाही त्या दोहीलाही हे नित्यस्तत्व रूप साधारणच आहे परंतु प्रस्तुत ह्या विचाराची जरुरी नाही तूर्त सत कोणचे आणि असत कोणचे ह्याच विवेक हाच विवेक करणे आमचे काम आहे असताचे जे अवतार भेद आहेत त्यांचे काही येथे प्रयोजन नाही याकरिता वायूचे ठाई जो सत्तारूप अंश आहे तो वजा जाता बाकी उरलेला जो वायूचा अंश तो आकाशाप्रमाणे मिथ्या आहे हे वायूचे मिथ्यात्व चित्तामध्ये ठसवून बुद्धीने वायूचा त्याग करावा ह्याचप्रमाणे वायूपेक्षा न्यून देशी असणारा जो वन्ही त्यांचे चिंतन करावे म्हणजे सत्तारूप अंश वजा केला असता अवशिष्ट वन्नी मिथ्या आहे असा दृढ निश्चय करावा हा न्यूनाधिक विचार ब्रह्मांडा दृष्टीस पडतो वायूच्या दहाव्या हिश, आ, हिश्याने वायूच्या ठाई अग्नी असतो हे पंचभूतांचे एकाहून एक दशांश करून न्यूनत्व पुराणात सांगितले आहे वन्नीचे स्वरूप उष्ण प्रकाशात्मक आहे वन्नी आहे यात ह्यात सत्तारुप धर्माला तो एकीकडे सारून वन्न निराळा केला असता तो निस्तत्व शब्दवान आणि स्पर्शवान आहे असे दिसेल ह्याप्रमाणे सत्ता माया आकाश व वायू या सर्व अंश अंशाही करून युक्त जो अग्नी त्याचे स्वतःचा गुण रूप होय त्याची निवड बुद्धीने करावी सत्तेपासून अग्नीची निवड करून त्यांचे मिथ्यात्व चित्तांत ठसले असता उदक हे अग्निहून दशांशाने कमी आहे असे कल्पवा कल्पावे पाणी आहे ह्या व्यवहारास कारणीभूत जी सत्ता ती वेगळी करून पाहिले असता बाकी राहिलेले उदक हे अगदी निस्तत्व आहे ह्यात शब्दस्पर्श रूप हे तीन गुण बाकीच्या भूतांचे असून रस हा पाण्याचा स्वकीय गुण आहे सत्तेपासून पाणी पृथक करून त्यांचेही दशांशाने कमी असणारी जी पृथ्वी तिचे चिंतन करावे पृथ्वी आहे ह्या व्यवहारास कारणीभूत जी सत्ता ती निराळी करून बाकी राहिलेली पृथ्वी निस्तत्व आहे शब्द स्पर्श रूप आणि रस हे चार गुण मध्ये इतर भूतांचे असून गंध हा तिचा स्वकीय गुण आहे तिजपासून सत्ता निराळी करून तिचे मिथ्यात्व चांगले ठसल्यानंतर तिजहून दशांशाने कमी असे तिच्या मध्यमार्गी असणारे ब्रह्मांड व त्या ब्रह्मांडात चतुर्दश भुवने आहेत त्या भुवनांमध्ये प्राण्यांचे देह आहेत या सर्वातून सद्वस्तू वेगळी केली असता बाकीचे अंडाधिक मिथ्या ठरतात डोळ्यांसह जरी भासली तरी ती मिथ्यात समजावी पंचभूते व त्यापासून झालेली ब्रह्मांडे व ह्या दोहोस कारणीभूत जी माया शक्ती यांचे मिथ्यात्व विवेक व ध्यान यांच्या योगाने एकदा चित्तात चांगले ठसले असता सद्वस्तूच अद्वैत आहे असा निश्चय चित्तातून कधीही ढळणार नाही वेगळी केलेली द्वैतसृष्टी मिथ्या ठरली असता तत्ववेच्या तत्वेत्याचा व्यवहार अगदी बंद पडेल अशी शंका कोणी घेऊ नये पदार्थ मिथ्या ठरल्याने व्यवहार बंद पडतो असे समजणे ही मोठी चूक आहे ज्या ज्या कामाकरिता जी जी क्रिया पाहिजे ती ती क्रिया यथास्थित चालण्यास जगन मिथ्यात्वामुळे मुळीच नड येत नाही सांख्य काणाद बौद्ध करून जे वादी होऊन गेले त्यांनी निरनिराळ्या रीतीने जसजसे भेदाचे प्रतिपादन केले आहे त्या सर्वांचे खंडन करण्याचे आमचे काम नाही त्यांचे मत तूर्त आहे तसेच असू दे आम्ही येथे केवळ व्यावहारिक भेदाचा मात्र निराश करतो इतर वाद्यांनी जर आमच्या सद्रूप अद्वैत ब्रह्मची निशंकपणे अवज्ञा केली इतर तर आम्हाला अनादर करण्यास कोणाची भीती आहे त्यांच्या अद्वैताच्या अनादराप्रमाणे आम्ही केलेल्या द्वैताचा अनादर निष्फळ नाही हा द्वैताचा अनादर एकदा चित्तात चांगला ठसला असता अद्वैत बुद्धी स्थिर होते व ती स्थिर झाली असता मनुष्य जीवनमुक्त होतो याविषयी गीता वाक्य प्रमाण आहे भगवंतांनी अर्जुनास असे म्हटले आहे की हे अर्जुना या अद्वैत बुद्धीला ब्राह्मी स्थिती असे म्हणतात ही प्राप्त झाली असता प्राणी मोह पावत नाही व ह्या स्थितीत असल्यावर ब्रह्मप्राप्ती होते येथे अंतकाल अंत अंतक्काल शब्दाचा अर्थ असा की सद्रूप अद्वैत ब्रह्म आणि असद्रूप द्वैत या दोन्हीचे भ्रमे करून जे ऐक्य ज्ञान त्याचा जो अंतकाल तो समजावा तो अंतकाल म्हटला म्हणजे द्वैत व अद्वैत या दोहोंमधील भेद बुद्धी होय अथवा अंतक्काल ह्या शब्दाचा जो लोकप्रसिद्ध अर्थ तो घेतला तरी चालेल प्राणोत्क्रमणकालीही एकदा गेलेली भ्रांती पुन्हा परत येत नाही हा मनुष्य रोगी असो निरोगी असो बसला असो भूईवर लोळत पडला असो प्राणत्यागकाली मूर्चीत पडो कसाही असो तेथे भ्रांतीची शंकाच नाही ज्याप्रमाणे प्रतिदिवशी केलेले वेद पठन स्वप्न व निद्रा ह्यामध्ये जरी विसरले तरी दुसरे दिवशी आठवते त्याप्रमाणे एकदा झालेले ज्ञान नष्ट होत नाही शिवाय प्रमाणापासून उत्पन्न झालेले ज्ञान दुसऱ्या प्रबल प्रमाणांतापेक्षा ना तर दुसरे केलेले अद्वैत ते कधीही बाधित होत नाही म्हणून भूत विवेकापासून अंतकाली मोक्षप्राप्ती होते पंचमहाभूत विवेक समाप्त